हेलो फ्रेंड, आज आपण एप्लीकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पाहणार आहोत। त्यामध्ये पहिला एप्लीकेशन आहे व्हीकल अलॉन्ग हॉरिझॉन्टल कर्व रोड। आपण एप्लीकेशन कशा पाहणार आहोत? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन। युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉन्ग सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड, इट्स कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन। एप्लीकेशन आपल्यामध्ये पहिला एप्लीकेशन आहे व्हीकल अलॉन्ग हॉरिझॉन्टल कर्व रोड। त्यामध्ये हॉरिझॉन्टल कर्व रोड म्हणजे काय हे माहित असलं पाहिजे। आपल्याला रोड माहित आहे, रोड म्हटल्यानंतर हा रोड झाला, दिस इज द रोड। रोड बद्दल आपल्याला जर बोलायचं झालं तर काय म्हणू शकतो आपण? रोड हॅव्हिंग टू एजेस। आता हा जर असा थोडासा कर झाला तर या रोडला आपण काय म्हणू शकतो? कर रोड। पुन्हा काय म्हणाल तुम्ही? कर रोड हॅव्हिंग टू एजेस, म्हणजे आपण असं लिहू शकतो कर रोड बद्दलची डेफिनेशन। काय लिहू शकतो आपण? अ कर रोड हॅव्हिंग टू एजेस। या कर रोडला किती एजेस आहेत? का दोन एजेस। म्हणजे कर रोड बद्दल बोला म्हटलं तर आपण काय लिहू शकतो? कर रोड हॅव्हिंग टू एजेस। आणि ही एज आणि ही एज जर एका सेम लेवलला असेल तर त्या कर रोडला काय म्हणायचं? हॉरिझॉन्टल कर रोड। म्हणजे आपल्याला कर रोड माहित आहे, कर रोड म्हणजे त्याला दोन एजेस येतात सेम लेवलला असल्या की त्या कर रोडला काय म्हणायचं? हॉरिझॉन्टल कर रोड। म्हणजे आपण डेफिनेशन काय होईल? कर रोड हॅव्हिंग टू एजेस आर ॲट ए सेम लेवल। समजा दोन एजेस आहे, दोन्ही एजेस सेम लेवल, समजा हा कर रोड आहे, ही एज आणि ही एज एका सेम लेवलला असेल तर दॅट कर रोड इज कॉल्ड ऍज अ हॉरिझॉन्टल कर रोड, इज कॉल्ड ऍज हॉरिझॉन्टल कर रोड। अतिशय सोपी डेफिनेशन आहे। कर रोड मध्ये असा कर रोड असतो, दोन एजेस असत म्हणायचं, आणि दोन एजेस कशा असतात? सेम लेवलला। दॅट रोड इज कॉल्ड ऍज अ हॉरिझॉन्टल कर रोड। आता या हॉरिझॉन्टल कर रोड वर समजा आपण रोड बनवला, नुसता बनवायचा का? नाही, त्याच्यावर आपण एखादी व्हेकल घेऊन जाऊ आणि या व्हेकलची या रोड वर किती मॅक्झिमम स्पीड असली पाहिजे त्याचं एक्सप्रेशन पाहणार आहोत। पण आपलं पुढचं हेडिंग काय असेल? मॅक्झिमम व्हेलॉसिटी कोणाची? व्हेकलची। आणि कोणत्या रोड? या हॉरिझॉन्टल कर रोड। म्हणजे आपल्याला पुढचं एक्सप्रेशन आपल्याला पाहायचं आहे, एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम व्हेलॉसिटी, एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम व्हेलॉसिटी, मॅक्झिमम व्हेलॉसिटी कोणाची? व्हेकलची, ऑफ अ व्हेकल। आणि कुठं जर विचारलं, कुठं आहे? अलॉन्ग हॉरिझॉन्टल कर्व रोड। एक्सप्रेशन पाहून घेऊ आपण, म्हणजे आपलं अप्लिकेशन सुद्धा होऊन जाते। अप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पहिलं अप्लिकेशन कोणतं? व्हेकल अलॉन्ग हॉरिझॉन्टल कर्व रोड। आणि व्हेकलचे आपल्याला काय करायचं आहे? मॅक्झिमम व्हेलॉसिटी। आता एक कर्व रोड घेऊ आपण, कन्सिडर अ कर्व रोड। या कर्व रोडवर आपण एक व्हेकल घेऊन जाऊ, दिस इज द व्हेकल। म्हणजे आपण काय म्हणू शकतो? कन्सिडर अ व्हेकल ऑफ मास एम, कन्सिडर अ व्हेकल ऑफ मास एम। आणि ही व्हेकल आपण कुठे घेऊन चाललो? हॉरिझॉन्टल कर्व रोड। कन्सिडर अ व्हेकल ऑफ मास एम मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी, किती असेल याची? मास एम आहे आणि व्हेलॉसिटी किती आहे? व्ही। कुठे घेऊन चाललो त्याला? अलॉन्ग हॉरिझॉन्टल कर्व रोड। आणि इथं गेल्याबरोबर या व्हेकलवर फोर्सेस ऍक्ट होतात। पहिला फोर्स कोणता? वेट एम जी ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड। म्हणजे आपण आता इथं गाडी आपण घेऊन गेलो, आपली व्हेकल घेऊन गेलो की बरोबर त्याच्यावर दोन तीन फोर्स ऍक्ट होतात। पहिला फोर्स आहे वेट एम जी ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड। म्हणजे आपण सुरुवात करणार फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ व्हेकल, ऍक्टिंग ऑन अ व्हेकल। कोणकोणते फोर्स ऍक्ट झाला? पहिला फोर्स आपल्या सगळ्यांना माहित असला पाहिजे, कोणता? वेट एम जी ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन। दुसरा फोर्स कोणता? नॉर्मल रिएक्शन। नंबर टू, नॉर्मल रिएक्शन एन। आणि तिसरा फोर्स कोणता? या व्हेकल मध्ये, व्हेकल कोणाचे? सॉरी, या ह्याच्यामध्ये टायर्स ऑफ व्हेकल। आणि दुसरं कोण आहे? रोड सरफेस। या म्हणजे कोणता फोर्स आहे? फ्रिक्शनल फोर्स, फ्रिक्शनल, त्याला गाडी फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन। हा कोणामध्ये असतो? टायर्स ऑफ व्हेकल आणि हा रोड सरफेस। असे तीन फोर्स याच्यामध्ये ऍक्ट झाले, तर नंबर वन वेट एम जी, नंबर टू नॉर्मल रिएक्शन आणि नंबर थ्री फ्रिक्शनल फोर्स। कोणामधला? बिटवीन टायर्स ऑफ व्हेकल अँड रोड सरफेस। आता यामध्ये नॉर्मल रिएक्शन आणि वेट एम जी काय करायला? फ्रॉम डायग्राम आपण सांगू शकतो, फ्रॉम डायग्राम नॉर्मल रिएक्शन अँड वेट एम जी बॅलन्स इच अदर। म्हणजे आपण पुढचं वाक्य काय करायला? आता नॉर्मल रिएक्शन एन
बैलेंसेस कोणाला बैलेंस करत आहे डायग्राम पाहून सांगू शकतो आपण वेट एम जी वेट एम जी म्हणजे आपण काय लिहू शकतो एन इज इक्वल टू एम जी इक्वेशन नंबर वन पण डायग्राम आपल्याला समजली बाकी काही समजायची गरज नाही आणि हा जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे आपल्या व्हेकलला सर्क्युलर मोशन घ्यायचं आहे आपली व्हेकल कुठे आहे हॉरिझॉन्टल कर्व कर्व रोड म्हणजे कोणतं मोशन होणार आहे सर्क्युलर मोशन आणि सर्क्युलर मोशन साठी आपल्याला कशाची गरज आहे सेंट्रीपिटल फोर्सची कशाची गरज आहे सेंट्रीपिटल फोर्सची आणि हा जो सेंट्रीपिटल कोण प्रोव्हाइड करतो तर दिस इज द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन या फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द टायर्स ऑफ व्हेकल अँड रोड सर्फेस प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स फॉर सर्क्युलर मोशन अलॉन्ग हॉरिझॉन्टल कर्व रोड ओके तर याच्यामध्ये कोण प्रोव्हाइड केलं सेंट्रीपिटल फोर्स सेंट्रीपिटल फोर्स काय फॉर्म्युला असतो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर कोण प्रोव्हाइड केला फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काय म्हणू शकतो आपण एफ एस आणि हा जो स्टॅटिक फ्रिक्शन काय प्रोव्हाइड केला नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आपण असं लिहू शकतो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स कारण आपल्या व्हेकलला सर्क्युलर मोशन घ्यायचं कर्व रोडवर फिरायचं आहे सेंट्रीपिटल फोर्स मग आपण लिहू शकतो विनोस फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती आहे एफ एस इज इक्वल टू सेंट्रीपिटल फोर्स नेहमी हा फॉर्म्युला जास्त आपण घेतो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज द इक्वेशन नंबर टू आता पण काय पाहिलं आपण की एक व्हेकल घेतली कन्सिडर अ व्हेकल ऑफ मास एम मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी व्ही अलॉन्ग हॉरिझॉन्टल कर्व रोड थ्री फोर्सेस ऍक्टिंग ऑन इट नंबर वन वेट एम जी एक्टिंग वर्टिकली डाउनवर्ड नंबर टू नॉर्मल रिएक्शन एंड नंबर थ्री फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कोणामध्ये बिटवीन द टायर्स ऑफ व्हेकल अँड रोड सर्फेस ही डायग्राम काय शकतो फ्रॉम डायग्राम नॉर्मल रिएक्शन बॅलन्सेस वेट एम जी म्हणजे नॉर्मल रिएक्शन आणि वेट एकमेकाला काय करायले बॅलन्स करायले बॅलन्स करायला म्हणजे काय एन इज इक्वल टू एम जी इक्वेशन नंबर वन मग आता हे दोघं तर बॅलन्स करायचे मागे आहेत मग या व्हेकलला सर्क्युलर मोशन घ्यायचं आणि सर्क्युलर मोशन साठी कशाची गरज आहे सेंट्रीपिटल फोर्सची मग ते कोण प्रोव्हाइड करते ते प्रोव्हाइड करते फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे आपण काय म्हणू शकतो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स त्याच्यामुळे फोर्स ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू सेंट्रीपिटल फोर्स आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काय लिहिलं आपण एफ एस न सेंट्रीपिटल फोर्स किती आहे एम ई स्क्वेअर अपॉन आर आता या दोन इक्वेशन वरून आपल्याला काय करता येईल इक्वेशन टू डिवाइड बाय इक्वेशन वन दोन इक्वेशन कोणकोणते आहेत एफ एस इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि इक्वेशन वन कोणतं आहे नॉर्मल रिएक्शन डिवाइडेड इक्वल टू एम जी आपण काय करू इक्वेशन डिवाइडिंग इक्वेशन टू बाय वन इक्वेशन टू कोणतं आहे आपलं एफ एस इक्वेशन वन मध्ये काय आहे या साईडला एन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि खाली काय एम जी आता या इक्वेशन काय करता येईल आपल्याला फ्रॉम दिस इक्वेशन काय करता येईल कॅन्सल एम एम कॅन्सल म्हणजे इथं काय एफ एस अपॉन एन इज इक्वल टू काय आलं व्ही स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर एकत्र आलं तर काय आलं व्ही स्क्वेअर अपॉन आर जी बट एफ एस अपॉन एन म्हणजे काय तिथं लिहायचं बट एफ एस अपॉन एन इज कॉल्ड एज द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन तर आपण काय म्हणू शकतो म्यू म्यूला काय म्हणायचं कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन कोणा म्हणलं बिटवीन द टायर्स ऑफ व्हेकल अँड रोड सर्फेस मग आता एफ एस अपॉन यांच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो आता म्यू म्हणजे काय फॉर्म्युला आपलं देअरफोर म्यू इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी देअरफोर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर म्यू आर जी पण आपला काढायचं काय नुसतं व्ही स्क्वेअर नाही काढायचं आपलं काढायचं आहे आपलं हेडिंग काय आहे मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल मग आपलं काय होईल व्ही इज इक्वल टू फक्त इथं मॅक्स लिहू आपण कारण आपलं मॅक्झिमम व्हेलॉसिटी अंडर रूट काय व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी आणि याला एक्सप्रेशन नंबर आपण थ्री म्हणून दिस इज द एक्सप्रेशन फॉर दिस इज द एक्सप्रेशन फॉर कशाची मॅक्झिमम व्हेलॉसिटी कशाला असते व्हेकलला आणि कुठं हॉरिझॉन्टल कर्व रोड आता जी मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल दिस एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ व्हेकलला हॉरिझॉन्टल कर्व रोड हेच पाहायचं होतं आपल्याला आता हे एक्सप्रेशन आपलं कसं बोलते पहा दिस एक्सप्रेशन किंवा दिस मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ व्हेकलला हॉरिझॉन्टल कर्व रोड कोणावर डिपेंड आहे नंबर वन म्यू म्यू मीन्स कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द
टायर्स ऑफ व्हीकल एंड रोड सर्फेस, नंबर टू आर रेडियस ऑफ कर्वेचर एंड नंबर थ्री एक्सलेशन ड्यू टू ग्रैविटी. एक्सप्रेशन पाहिलं आहे पहिलं हे एप्लीकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. थैंक यू.